जे समाजसेवक अण्णा हजारे यांनी ही मागणी केली असल्याचे 25 जानेवारी 2022 रोजी वा त्या दरम्यान निर्देश आले खरं आहे का? त्या दरम्यानच्या काळात निर्देश आलं नाही, आमच्याकडे कुठलंही पत्र त्या ठिकाणी नाही. अध्यक्ष महोदय, माझी हरकत आहे, प्रश्नातच 25 किंवा त्या सुमारास म्हटलं, स्पेसिफिक तारीख प्रश्नातही म्हटलेली नाही. त्यामुळे शासन झोपलेलं होतं का? सगळ्या माध्यमात आलाय, शासनाला पत्र पाठवलंय, मलाही पाठवलंय पत्र, सगळ्यांना पत्र पाठवलंय त्यांनी. त्यामुळे एक तर तुम्हाला माहिती देणाऱ्यांवर कारवाई करा, नाहीतर तुमच्यावर हक्कभंग आणावा लागेल, कारण असं चुकीचं उत्तर देता येत नाही. शासनाला एवढं सगळ्या माध्यमात चाललेलं आहे, फ्रंट पेजची न्यूज आहे, आणि तरी शासनाला जर माहित नसेल तर शासन झोपलंय. त्यामुळे अध्यक्ष महोदय, अशा प्रकारे अण्णा हजारेंना खोटं ठरवू नका तुम्ही, म्हणून तुम्ही उत्तर सुधारित करावं अशी आमची मागणी. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदय, सभागृहाची प्रॉपर्टी झाली तर अगदी करेक्ट स्टेजला आशिष शेलारांनी हरकत घेतली. ती स्टेज ही असते की ज्या स्टेजला सरकारला ही संधी असते. ह्या ज्यावेळेस ऑब्जेक्शन घेतलं होतं की तुम्हाला उत्तर सुधारित करायचं आहे का, त्यावेळेस तुम्हाला ही संधी आहे. आता तुम्ही उत्तर सुधारित करू शकता, त्यामुळे तुम्हाला सुधारित करायचं आहे का असा आमचा प्रश्न जो आशिष शेलारांनी विचारलाय, त्यानुसार तुम्ही ते सुधारित केलं पाहिजे असं आमची मागणी. सन्माननीय मंत्री महोदयांनी अण्णा हजारेंची तक्रार जाणीवपूर्वक बाजूलाच करून दिलेली आहे, ती पाहिलीच नाही आहे. मुळातला त्या तक्रारीतला आरोप काय आहे? पहिला आरोप असा आहे की चालू असलेले कारखाने बंद पाडले, कारण त्या कारखान्याची थकबाकी मोठी नव्हती, त्याला रिशेड्यूल करता आलं असतं, सरकारकडे थक कमी होती, आणि ज्यावेळेस या कारखान्यांची विक्री केली त्यावेळेस सरकारचा पैसा हा गृहीतच धरला नाही, बँकांनी स्वतःचा पैसा गृहीत धरला, पण सरकारला जो द्यायचा तो गृहीत न धरल्यामुळे त्याची जी किंमत आहे त्या किमतीपेक्षा कितीतरी कमी भावामध्ये ही विक्री झाली. दुसरं अण्णा हजारेंनी काय सांगितलेलं आहे की जमिनीची जी किंमत आहे त्या कारखान्याच्या त्याही पेक्षा कमी भावामध्ये याची विक्री झालेली आहे. तिसरी त्यांनी काय तक्रारीत सांगितलेलं आहे, हे सांगितलेलं आहे की जिथे 3 बिड्स पाहिजे, एकाच व्यक्तीने 3 बिड भरले आहेत किंवा 2 बिड एकाच व्यक्तीचे आहेत, एकाच खात्यातनं पैसे गेलेले आहेत, असे अनेक आरोप या ठिकाणी लागलेले आहेत. आणि म्हणून हा प्रश्न या ठिकाणी आलाय की या संदर्भातली चौकशी आपण करणार आहात का? सेट प्राइस ठरवताना राज्य सरकारची देणी का विचारात नाही घेतली? हे सगळे उभे कशाच्या भरोशावर राहिले? हे सगळे राज्य सरकारने दिलेल्या पैशाच्या भरोशावर उभे राहिले आहेत. याला सगळं भाग भांडवल राज्य सरकारचं आहे, एनसीडीसीने पैसा दिलाय, याचा कोणाचाच विचार आपण केला नाही. आणि आपण एक स्पेसिफिक अंबादेवी म्हणताय, पण अनेक कारखाने अशी आहेत की ज्या कारखान्यांच्या संदर्भात तुम्ही ज्या किमतीत विक्री केली आहे त्यापेक्षा आजही त्याच्या जमिनीची व्हॅल्यू जास्त आहे. असेही कारखाने आहेत की ज्याची विक्री झाल्यानंतर म्हणजे 10 रुपयाला विकत घेतला आणि त्याच ऍसेटवर 100 रुपयाचं कर्ज मिळालं. कसं मिळालं? याचा अर्थ त्याच्या ऍसेटची व्हॅल्यू 100 रुपये होती. त्यामुळे ह्या ज्या काही गोष्टी पॉइंट आउट झालेल्या आहेत या गोष्टीच्या संदर्भात अण्णा हजारेंनी चौकशी मागितलेली आहे, ती आपण करणार का? मंत्री महोदय गोल 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 त्याच ठिकाणी फिरत येत आहेत. प्रश्न काय आहे? प्रश्न तक्रारीचा एवढाच आहे की अपसेट प्राइस चुकीच्या ठरवलेल्या आहेत. दुसरा प्रश्न असा आहे की ज्या बिड्स बोलवल्या त्या बिड्स बोलवत असताना एकाच व्यक्तीने 3-3 भरलेल्या आहेत, एकाच खात्यातनं पैसे गेलेले आहेत. आणि अध्यक्ष महोदय, सरकारची देणी ही गृहित धरूनच अपसेट प्राइस तुम्हाला ठरवली पाहिजे, कारण सरकारच्या भरोशावर कारखाना उभा केला आणि सगळा पैसा बँकांनी नेला, असं कसं चालेल? त्यामुळे अपसेट प्राइस ठरवताना तुम्हाला ते गृहित धरावं पाहिजे. हे काही धरलं नाही हाच अण्णा हजारेंचा आक्षेप आहे. आणि म्हणून हा आक्षेप गृहित धरून तुम्ही याची चौकशी करणार का? अतिशय सोपा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, माननीय दादांनी जे या ठिकाणी सांगितलं, मुळातच ज्यावेळेस माननीय उच्च न्यायालयाने यातल्या एका तक्रारीच्या संदर्भात माननीय उच्च न्यायालयाने गुन्हा दाखल करवलेला आहे आणि अद्यापही ती चौकशी पूर्ण झालेली नाही, ती चौकशी पूर्ण व्हायची आहे जी उच्च न्यायालयाने जो गुन्हा दाखल केला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की या ठिकाणी अद्याप तरी कुठलंही कन्क्ल्युजन आलेलं नाही, त्याची चौकशी चाललेली आहे. जर माननीय सहकार मंत्र्यांना अण्णा हजारेंना काही उत्तर द्यायचं असेल तर त्यांनी त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे की आम्ही चौकशी करतोय, चौकशी अजूनही प्रगतीपथावर आहे आणि प्रामाणिकपणे ती चौकशी त्याची केली पाहिजे.
त्याच्यावरच असं आहे दादा, सीआयडीची चौकशी झाल्यानंतर त्याचा रिपोर्ट ज्यावेळेस हायकोर्टासमोर गेला त्यावेळेस हायकोर्टाने त्या रिपोर्ट त्याचाच रिपोर्ट होता त्याच रिपोर्टच्या आधारावर त्या ठिकाणी हायकोर्टाने गुन्हा दाखल करायला लावला. अजूनही तो गुन्हा आहे, गुन्हा दाखल झालेला आहे. तो ईओडब्ल्यू त्याची त्या संदर्भातली चौकशी करते आहे. त्याचा गुन्हा दाखल झाल्यामुळे तो हायकोर्टाने गुन्हा दाखल करायला लावला. त्यामुळे मला असं वाटतं की या संदर्भात माननीय अण्णा हजारेंच्या पत्राची दखल घेऊन आपण त्यांना कळवलं पाहिजे की चौकशी चाललेली आहे, ही चौकशी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी झाली पाहिजे. आणि दुसरं दादा, तुम्ही विषय काढला म्हणून सांगतो, किसन वीर सारखे कारखाने काय अडचणीत येतात? याकरता अडचणीत येतात की ज्यावेळी सरकार निर्णय करतं की सत्ता पक्षाच्या लोकांना नियमबाह्य जाऊनही आम्ही कर्ज देऊ, पण किसनवीर जे चालवत आहेत ते भाजपमध्ये गेले म्हणून त्यांना ऍडिशनल कर्ज आम्ही देणार नाही, त्यांनी कर्ज परत केलं तरी आम्ही देणार नाही, असा ज्यावेळेस निर्णय करतो ना त्यावेळेस किसनवीर अडचणीत येतो. म्हणजे मदन दादा आमच्याकडे आले म्हणून अक्षरशः तुम्ही त्यांची अशी कोंडी केली की त्या ठिकाणी तो कारखाना अडचणीत आला. त्यामुळे मला असं वाटतं की हे लक्षात कुठेतरी घेतलं पाहिजे, हे महत्वाचं आहे. एक चुकीचं फक्त रेकॉर्डवर येत आहे दादा, आपण हमीच्या संदर्भात बोलणं योग्य आहे, परंतु आपण मागच्या वर्षीचं एक कर्ज दिलं, ते कर्ज ज्यांनी वापस केलं त्यांना आपण ऍडिशनल कर्ज दिलं, पण किसनवीरला नाही दिलं, वापस केल्यानंतरही नाही दिलं. कारण जिल्ह्यातलं राजकारण आहे, त्या राजकारणामुळे त्यांना देण्यात आलेलं आहे. मी स्वतःचा पाठपुरावा केलाय, माझ्याजवळ कोणाला दिलं याची यादी आहे आणि कोणाला दिलं नाही सेम केसमध्ये याची यादी माझ्याकडे आहे.